त्यांचं म्हणणं आहे. आपण याचं उत्तर जाणून घ्यायचं मात्र त्यांचा एक प्रश्न आलेला होता, काय उत्तर देता येईल? सी बेसिकली अल्कोहोलमुळे मूल न होणं हे एवढं काय एक यु नो एवढा इफेक्ट दाखवलेला गेला नाही आहे, पण अल्कोहोलचे बाकी वाईट इफेक्ट्स होतात, त्यामुळे आम्ही डेफिनेटली पेशंटला सांगतो की अल्कोहोल कमी प्या. दुसरी म्हणजे जर ह्या दाम्पत्यांचं यु नो एज इज 40+ तर 45 स्पेशली आय थिंक 45 बोलले ते, तर त्या स्त्रीमध्ये स्त्रीबीज होत आहेत की नाही ते बघणं फार महत्वाचं आहे. जर स्त्रीबीज नसली तर मग तिला स्त्रीबीज दान करून मूल टेस्ट्यूब बेबीनी तयार करावं लागणार आणि मग ते मूल तिच्या पिशवीत सोडावं लागणार. तर एक डोनेशन हा प्रोग्राम करावा लागेल आणि हजबंडचं नॅचरली म्हणजे ह्या वयात इट्स द नॅचरल चान्स इज अबाउट 5%. अच्छा, मला वाटतं त्यांना उत्तर कळलं असेल. असं विचारायचंय डॉक्टर की एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या पुरुषाला असं म्हणूया कॅन्सर झाला असेल आणि त्याच्यावर जर का त्याची ट्रीटमेंट झालेली असेल तर त्याच्या स्पर्म काउंटमध्ये काही परिणाम होऊ शकतो का, किंवा असे कुठले आजार असतील तर स्पर्म काउंटमध्ये परिणाम होऊ शकतो? आय थिंक बरेचसे आजकाल कॅन्सर झाला तर इट इज नॉट एंड ऑफ लाईफ. सो लॉट ऑफ यंग बॉईज आर कमिंग विथ कॅन्सर, दे आर बिंग ट्रीटेड अँड देअर लॉन्जिव्हिटी हॅज इन्क्रीज, म्हणजे ते जास्ती त्यांचं क्युरेट फार वाढलेलं आहे कॅन्सरचं. त्यामुळे असे काही पेशंट्स आहेत ज्यांना आपण रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी देतो, त्यांनी टेस्टीज डॅमेज होतात, तर त्याच्या आधी बरेचसे पेशंट्स आमच्याकडे येतात सीमन स्टोरेजसाठी. तर ते ट्रीटमेंट चालू करायच्या आधी ते येऊन 2-3 सॅम्पल स्टोअर करतात. काय असतं की त्याच्यानंतर मग जेव्हा त्यांची लग्न होतात वगैरे तेव्हा एखादंच कधी कधी सीमन अजिबात नसतं, तर ते स्टोर्ड सॅम्पल्स वापरू शकतात. पण तेव्हा आम्ही त्यांना ऍडवाइस करतो की तुम्ही इक्सीज करा, कारण काय की सॅम्पल तेवढेच असतात, त्यामुळे कमी सॅम्पलमधनं हाय सक्सेस रेट देण्यासाठी इक्सीचा हा प्रयोग केला पाहिजे. त्यामुळे बरेचसे पेशंट्स आमच्याकडे येतात, सीमन बँक्स पण हल्ली आहेत ज्याच्यात आम्ही हे स्टोअर करून ठेवू शकतो. नक्कीच. प्रेक्षकांचा प्रश्न येतोय आपल्याला, नैना बोलतायत, काय प्रश्न आहे जाणून घेऊया. नैना पाटील बोलताय, बोला. हा, माझी बहीण आहे ना, तिला पहिला मुलगा झालेला, त्याच्यावर तिला काही दिवस गेलेच नाही, 10-12 वर्ष व्हायला आले, तर त्याच्यावर काही तिला मूल झालाच नाही काही. पण चेकिंग केलंय का? चेकिंग नाही केलं असं ते, पण माहित नाही मला, गेलेली ती डॉक्टर कडे पण. सी बेसिकली प्रश्न कळलाय, उत्तर जाणून घेऊया. सी बेसिकली जर एक मूल झालं असलं तर ह्या कपलना ट्रीट करणं फार सोपं आहे. तर पहिले म्हणजे एक चाचणी केली पाहिजे की बघायला बाबा आत्ता का होत नाही, पहिलं तर झालं पण आता का होत नाही. त्यामुळे स्त्री जी आहे तिची गर्भपिशवी बघण्यात येते, म्हणजे हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी करून मग तिची अंडीत व्यवस्थित आहेत की नाही ते आम्ही ब्लड टेस्ट सिरम AMH सिरम FSH LH बघतो आणि एक सोनोग्राफी करून बघतो ट्रान्सवजायनल, कारण त्याच्यातनं युट्रसचे काय प्रॉब्लेम्स असले तर फायब्रॉइड आहे एंडोमेट्रियोमा आहे असं हे आढळून येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषाचे पण टेस्ट करणं महत्वाचं आहे, कारण बऱ्याचशा वेळा की एखाद्या पुरुषाचे स्पर्म्स नॉर्मल असतील आणि यु नो स्ट्रेस बाकी सगळे स्मोकिंग ह्या सगळ्या लाईफस्टाईलमुळे तो स्पर्म काउंट कमी झालेला असतो, मग त्याच्यावर मग आम्हाला ट्रीटमेंट आम्ही प्रयत्न करतो ऑफकोर्स की औषधांनी ट्राय करावं, नाहीतर मग टेस्ट्यूब बेबीनी ह्या कपलना फट करून मूल होऊन जातं. अच्छा, स्पर्म बँकिंग बद्दल आपण बोलत होतो तर त्याबद्दल आणखीन काय डिटेल? आय थिंक स्पर्म बँकिंग त्या पिक्चर नंतर फारच पॉप्युलर झालं विकी डोनर नंतर. तर त्या स्पर्म बँकिंगचा कॉन्सेप्ट असा आहे की ज्या पुरुषांमध्ये स्पर्म्स नसतं तर त्यांना कधी कधी आम्ही डोनर सॅम्पल वापरतो, म्हणजे कारण काय की ते स्पर्म्स तयार होत नाहीत आणि टेस्ट्यूब बेबी पण फेल होते, तर त्यांच्यासाठी आम्ही डोनर स्पर्म्स वापरतो. किंवा ज्या लोकांना टेस्ट्यूब बेबी परवडत नाही, कारण टेस्ट्यूब बेबीचा खर्च साधारण 50,000 ते 1.5 लाखापर्यंत किंवा 2 लाखापर्यंत पण जाऊ शकतो, तर ह्या पेशंट्समध्ये आम्ही स्पर्म बँकेतून स्पर्म्स वापरले जातात. ह्याच्यात स्पर्म डोनेशन करून कलेक्ट केले जातात, म्हणजे ज्या त्या पुरुषाचं टेस्टिंग केलं जातं, यु नो टेस्ट HIV किंवा Hepatitis B Hepatitis C आहे की नाही, त्याच्यानंतर त्याची हाईट वेट कलर आणि यु नो फॅमिली बॅकग्राऊंड लिहिलं जातं आणि मग ते 6 महिने ठेवलं जातं बिफोर इट इज रिलीज. सो इट्स अ फ्रोझन सॅम्पल विच वी गेट फ्रॉम द बँक. तर ही एक प्रकारची डोनर बँक झाली. पण बँकेचा दुसरा पण उपयोग आहे आपल्याकडे, तो म्हणजे हजबंड बँकिंग. आता बऱ्याचशा मुली माझ्याकडे आहेत ज्यांचे हजबंड अब्रॉड